नाशिक ग्रामीण पोलीस यांच्या वतीनं स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 143व्या जयंती आणि राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त दिंडोरी आणि वणी पोलीस स्टेशनच्या वतीनं सकाळी 6 वाजता एकता दौड मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या एकता दौडमध्ये हजारो महिला पुरुष आणि युवक जनता महाविद्यालयाचे विद्यार्थी कर्मचारी तसेच पर्नाड रिकार्ड कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. यावेळी नाशिक ग्रामीण पोलीस उप अधीक्षक गृहशाखेचे SP जाधव, तहसीलदार बाबासाहेब गाडवे, पर्नाड रिकार्ड कंपनीचे मुख्य व्यवस्थापक संजय कुंठिया, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख, पर्नाड रिकार्ड कंपनीचे राजेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे, वणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण पाडवी आदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दौडला सुरुवात करण्यात आली. दिंडोरी पोलीस ठाणे ते ITI उमराळे रस्त्यापर्यंत 5 किलोमीटरची दौड घेण्यात आली. यामध्ये हजारो महिला पुरुष युवक विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी दौडमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच 3 गटात प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आलं. उत्तेजनार्थ येणाऱ्या स्पर्धकांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनचरित्राचे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आलं. एकता दौड यशस्वीतेसाठी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, योगेश शिंदे, ज्ञानेश्वर आव्हाड, युवराज खांडवी, राजेंद्र लहारे, विजय रुद्रे, युवराज चव्हाण, सागर काकड, कैलास कपिले आदींनी विशेष परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांनी केले, तर सूत्रसंचालन संतोष काथारे यांनी केले. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुखदेव खुर्दळ, दिंडोरी.